मित्रांनो, अजून एक नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे। तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत रेग्युलर फिशेस जे ॲक्वेरियमसाठी आलेले आहेत ते अवेलेबल आहेत। तर तत्पूर्वी आपण इथं बर्ड्स आलेले आहेत तेही बघू। तर इथे अशा प्रकारचे लव बर्ड्स पण उपलब्ध आहेत, तुमच्या घरामध्ये आपण ठेवू शकता। त्यात भरपूर कलरफुल बर्ड्स असतात। तर इथं बघा, ते रेनबो पण म्हणतात, स्काय ब्ल्यू आणि व्हाईटचं कॉम्बिनेशन आहे, खूप सुंदर दिसतो। ते ग्रीन आहे, येल्लोमध्ये आहे, स्काय ब्ल्यूमध्ये आहे। तर आपल्याला इथे ब्रीडिंग पेअर्स वगैरे पण मिळून जातील। तर इथे पहा, अजून आहेत, खूप छान बसलेले आहेत। तर तुमच्या घरी ठेवण्यासाठी इथे पिंजरा पण उपलब्ध आहे, तेही दाखवतो आपल्याला। हे पिंजरा आहेत बघा, त्याच्यामध्ये तुम्ही आपली लवबर्ड्स ठेवू शकता। हे छोट्याशा इच्छे आहेत, तुम्हाला तुमच्या हिशोबाने वेगवेगळ्या साईजची इथे पिंजरे पण उपलब्ध आहेत। हे बघा, हे एकदम बिग साईजचे पिंजरे आहेत। आणि हे जे आहे खालच्या साईडला ट्रे येत असतो, इथे पाहू शकता आपण। हे जो ट्रे आहे तुम्ही बाहेरकडून वॉश वगैरे करू शकता। आणि त्याला दोन कॅबिनेट येतात, एक फूडसाठी एक पाणीसाठी। तर नमस्कार मित्रांनो, आज आपण आलो आहोत फिश टँकच्या शॉपमध्ये, सोलापूरमध्ये आहे आपण। तर मग इथे खूप सारे बिटा फिशेस पण आहेत, आपण बिटा फिशनीच सुरुवात करूयात आजच्या व्हिडिओची। तर मित्रांनो, पाहू शकता इथं बिटा फिशेस आहेत वेगवेगळ्या कलरमध्ये, आणि त्यांना एका कंटेनरमध्ये ठेवण्यात आलेलं आहे। एक कंटेनर पण आपल्याला सेल करायचे आहेत, तर हे पण अवेलेबल आहे। तर बघा, फुलमूनमध्ये बिटा फिशेस आहेत। सगळे कलर्स तुम्ही एज्युम करा। ह्याच्या व्यतिरिक्त अजून बाकीचे पण बिटा फिशेस आहेत। तर फ्रेंड्स, हे अशा टाईपचे कंटेनर आहेत, तर यामध्ये तुम्ही आपले बिटा फिशेस ठेवू शकता। एक सॅम्पल तुम्हाला अवेलेबल आहे, हे इथं बाकीचे आहेत। ह्याच्यामध्ये वरचे जे लीड आहेत ते वेगळ्या कलरचं पण एक अवेलेबल आहे, ग्रीन कलरमध्ये पिस्ता। तर इथे अजून काही वेगवेगळ्या कलरचे बिटा फिशेस पण आहेत। तर हे यामध्ये कँडी बिटा फिश पण अवेलेबल आहे। आणि या साईडला पण पाहू शकता फिमेल बिटा फिश पण आहे। तर तुम्ही पेअरच्या हिशोबाने ब्रीडिंग करणार असाल तरी घेऊन जाऊ शकता, अवेलेबल आहे। विजयलक्ष्मी ॲक्वेरियममध्ये नमस्कार, सोलापूरमध्ये आमचं दुकान। आज नवीन नवीन फिश वरंडा आहे, रेड कॅप आहे, शुभंकी आहे, कोळी आहे, कलर विडो आहे, आणि मॉली गप्पी उघडा कोई भरपूर व्हरायटी आहे असं। ओके, सगळ्या रेग्युलर फिशेसमध्ये आले आहेत। हो आहे। ओके, आता कोणता फिश दाखवणार आहे मॅडम आम्हाला? शुभंकी फिश आहे, एसके पण म्हणतात त्याला, शुभंकी पण म्हणतात। बरं, हे कलरफुलमध्ये आहे, रेड व्हाईट ब्राऊन मिक्स कलर आहे। हे आहे 5 ते 6 इंच पर्यंत। ओके, हे लॉंग टेल जे म्हणतो आपण तेच फिश आहे का? हा, लॉंग टेल एसके मध्ये आहे। ओके, तर मित्रांनो पाहू शकता आपण लॉंग टेल एसके फिशेस आहेत हे शुभंकी। साईज पण खूप चांगली आहे यांची, आणि हेल्दी फिशेस आहेत, प्रॉपर सेट झालेले आहेत। पुढचे कोणते मासे दाखवणार आहेत मॅडम? रेड कॅप आणि वरंडा फिश आहे, हे 2.5 ते 3 इंच पर्यंत आहे, पर पण छान आहे याचे। ओके, तर मित्रांनो पाहू शकता आपण इकडे वरंडा फिशेस आणि रेड कॅप दोन्ही आहेत। रेड कॅप आहे इथे, हे मीडियम साईजची वरांडा पण अवेलेबल आहे। नेक्स्ट फिश कोणतं मॅडम? कोई फिश आहे, लॉंग टेल आहे कोई मध्ये, मल्टी कलर म्हणजे कलरफुल मध्ये आहे, ऑरेंज व्हाईट ब्लॅक तीन कलर मिक्स आहे कोई। ओके, 6 ते 7 इंच पर्यंत आहे। ओके,
तर मित्रांनो पाहू शकता जस्ट अराइव्ह फिशेस आहेत हे कोई लॉन्ग टेल मध्ये आहेत सगळे एकामागे एक लपायचा प्रयत्न करत आहेत सध्या नवीन नेहमी त्यांच्यासाठी नेक्स्ट फिश कोणता आहे मॅडम आपल्याकडे अल्बिनो पिराना आहे ओके याची साईज मोठी पण आहे छोटी पण आहे 7 ते 8 इंचपर्यंत आहे छोटी 1.5 ते 2 इंचपर्यंत आहे ओके तर मित्रांनो पाहू शकता इथं एक पेअर बिग साईजमध्ये पिराना आहे त्यांचे डोळे लाल आहेत आणि छोट्यामध्येही आहेत त्यांची साईज 2 इंचापर्यंत आहे आणि यामध्ये काही सकर कॅट्स पण आहे तुम्ही पाहू शकता टँक क्लीनर ज्यांना आपण म्हणतो ते वाले फिश पिरानामध्ये छोटी साईज पण आहे साधी व्हरायटीमध्ये ते आहे 2 ते 2.5 इंचपर्यंत त्यामध्ये ब्राऊन शेडमध्ये आहे आणि व्हाईट पण आहे त्यामध्ये ओके तर मित्रांनो इथं पाहू शकता आपण पिराना फिशेस त्यांचे फिन्स जे आहेत ऑरेंज कलरमध्ये आहेत ब्राऊन कलर एक सेकंड झूम करतो मी पाहू शकता इथे हे बघा खूप छान दिसतो या साईडला खाली कलर नेक्स्ट फिश कोण कुठला आहे मॅडम फ्लोरॉन आहे बेबी फ्लोरॉन पण आहे मोठा फ्लोरॉन पण आहे दोन्ही पण आहे छोटे एक 1/2 इंच 1 पर्यंत आहे 1 इंचपर्यंत आहे मोठा आहे 2 ते 2.5 इंचपर्यंत ओके फ्रेंड्स फ्लोरॉन बघू शकता आणि या साईडला जो आहे हे बेबी फ्लोरॉन्स आहेत तर बेबी फ्लोरॉन्स खूप रेअरली मिळतात आपल्याला इकडे पाहायला मिळतात शॉपमध्ये तर आपण घेऊ शकता मॅडम नेक्स्ट फिश कुठला आहे कलर विडो आहे त्यामध्ये 5 कलर आहे पिंक ग्रीन येलो पर्पल और ब्ल्यू ओके तर मित्रांनो बघू शकता आपण कलर विडो फिशेस आहेत इथे हे लाईट्स जेव्हा आपल्या अक्वेरियममधले लावतो त्यावेळेस मस्त ग्लो होतात हे फिशेस त्यांचा साईज 1.5 इंच 1 इंच असे मिक्स साईजमध्ये उपलब्ध आहे पुढचे मासे कोणते दाखवणार आहेत मॅडम बी फिश आहे छोटे 1.5 इंचपर्यंत आहे कलरफुलमध्ये आहे ओके ते टेल पण एकदम सुंदर आहे आणि त्यामध्ये लाईव्ह प्लांट्स पण दिसतात मला ते लाईव्ह प्लांट्स किती व्हरायटीमध्ये आहेत आपल्याकडे सध्या लाईव्ह प्लांट्समध्ये 2 व्हरायटीमध्ये आहे सध्या ओके तर मित्रांनो इथं आपण लाईव्ह प्लांट्स पाहू शकता हे एक व्हरायटीचे आहेत खूप सुंदर आहेत आणि हे लॉंग लीफमध्ये पण एक व्हरायटी आहे आणि हे गप्पी फिशेस आपण पाहू शकता नेक्स्ट फिश कुठला आहे मॅडम झेब्रा फिश आहे 1.5 इंच आहे 2 कलर आहे त्यामध्ये पिंक आणि ग्रीन आहे ओके मॅडम हे फिशचा साईज किती आहे 1.5 इंच आहे ओके मित्रांनो पाहू शकता आपण कलरफुल फिशेस आहेत मला यामध्ये एका दुसरे व्हाईट पण दिसत आहेत आणि येल्लो पण दिसत आहेत एका दुसरे आहेत ते आणि ग्रीन कलरचे फ्लोरोसंटमध्ये एकदम खूप छान ग्लो होत आहेत इथे पाहू शकता आपण नेक्स्ट फिश कुठला मॅडम शिवराम फिश आहे व्हाईट आणि येल्लो मिक्स आहे ते 1.5 ते 2 इंचपर्यंत आहे ओके नेक्स्ट मासे कोणते आहेत मॅम पोपटा कोळी आहे 1.5 ते 2 इंचपर्यंत आहे तर मित्रांनो पाहू शकता फिशेस ऍक्टिव्ह पण आहेत आणि 2 कलर आहेत त्यांचे ब्लॅक आणि येल्लो कलर मिक्स आहे पोपटा फिशेस 1.5 इंचपासून 2.5 इंचपर्यंत इथं फिशेसचे साईज दिसत आहेत मला वेगवेगळे नेक्स्ट फिश कुठला मॅडम अल्बिनो टिम्पल आहे आणि सिल्वर शार्क आहे 1.5 इंच आणि 2 इंचपर्यंत आहे साईज ओके तर मित्रांनो इथं पाहू शकता आपण टिम्पल जे आहे 1.5 इंचमध्ये आहे सिल्वर शार्क जे आहे 2 इंचमध्ये आहे आणि ते एक गुरामी फिश पण आहे पाहू शकता आपण
हे आहे 2.5 इंचापर्यंत लार्ज साईज सिंगल पीस सोडले आहे। पुढचे कोणते मासे दाखवत मॅडम? व्हाईट शार्क आणि टायगर शार्क आहे, ते 3 ते 4 इंचपर्यंत आहे, दोन्ही मिक्समध्ये आहे। ओके, तर फ्रेंड्स पाहू शकता की थोडंसं पिंकिश कलरमध्ये दिसतं आपल्याला व्हाईट शार्क जो असलेला आणि टायगर शार्क पण आहे, दोन्हीही उत्तम क्वालिटीचे आहेत, ॲक्टिव्ह आहेत। मॅडम पुढचे मासे कोणते? डॉलर फिश आहे, सिल्वर कलर डॉलर आहे, 1.5 ते 2.5 इंचपर्यंत आहे। ओके, आणि हे मासे कोणते कोणते फिश सोबत राहू शकतात? हे गोल्ड सोबत राहू शकते, अरवाना सोबत राहू शकते, कोही सोबत राहू शकते, मिक्सअपमध्ये राहते ना। ओके, तर फ्रेंड्स बघू शकता आपण वेगवेगळ्या साईजचे डॉलर फिश इथे आहेत आणि यांच्यासोबत इथे एंजल पण ठेवण्यात आलेले आहेत। पाहू शकता इथं ब्लॅक कलरचं दिसतंय मला एंजल आणि एक हा कलरचा रेड कॅपमध्ये असल्यासारखा दिसतोय, पण तो गोल्डन कलरचं आहे डोक्यावर। नेक्स्ट फिश कुठलं मॅडम? पॅरोट आहे, येलो पॅरोट आहे आणि रेड पॅरोट आहे, लाईट पिंक कलर पॅरोट आहे। ओके मॅडम, हे जे आपलं पॅरट फिशेस आहेत त्यांना कुठलं फूड खाऊ घालतात? तिला हिकारीचा खाऊ घालतो। ओके, तर फ्रेंड्स इथं पॅरट फिशेस पाहू शकता आपण, येलोइशमध्ये आहेत आणि कम्प्लिटली ॲक्टिव्ह आहेत, हे पाहू शकता तुम्ही, हे बघा। आणि यांच्यासोबत एक चिकलेट फिश आहे, एक जायंट गुरामी आहे आणि एक ग्रीन पॅरट आहे, हे सिंगल सिंगल फिश अजून अवेलेबल आहेत। जर आपल्याला आपल्या घरातल्या फिशेसोबत पेअर करायचे असतील, सिंगल फिश असतील, तर हे घेऊन जाऊ शकता आपण। इथं कॉर्नरला एक चिकलेट फिश दिसेल आपल्याला, नेक्स्ट मासे कोणते आहेत मॅम? चिकलेट फिश आहे, त्यामध्ये 2-3 कलर आहे, ब्ल्यू येलो आणि मिक्समध्ये आहे, पिंक कलर मध्ये दिसतोय, स्लाइटली पिंक आहे। साईज किती काय म्हणले मॅम? 1.5 ते 2 इंच आहे। ओके, तर फ्रेंड्स हे बघू शकता आपण, एकदम हेल्थी चिकलेट फिशेस आहेत, हात केले तरी येत असतात, मी मगापाशी आल्यापासून पाहत होतो यांना। हे बघा, ज्यावेळेस फिशेस असे हात केले की येतात ना, समजून घ्यायचे की फिशेस सेट झाले आहेत तुमच्या टँकसाठी, मग तुम्ही घेऊन जाऊ शकता लगेच। आणि हे पिंकिश कलरमध्ये जे म्हणलो मी तपाला, हे आहेत तसे 4-5 पीस आहेत। नेक्स्ट फिश कुठले आहेत मॅडम? कोळीमध्ये आहे, मोठा मोठा कोळी आहे, ऑरेंज व्हाईट मिक्समध्ये आहे कलर। ओके, तर फ्रेंड्स इथं बघू शकता आपण कोळी फिशेस, त्यांना सॅन्ताक्लोज फिश पण म्हणू शकता तुम्ही, कारण की कलर त्यांचा रेड आणि व्हाईट कलरमध्ये जास्त दिसतोय आपल्याला। नेक्स्ट फिश कुठलं आहे मॅडम? मॉली फिश आहे, त्यामध्ये 3 कलर आहे, व्हाईट ब्लॅक ऑरेंज। ओके, तर मित्रांनो इथं पाहू शकता मॉली फिशेस आहेत आणि हे पण लोकल ब्रीड करतात। नेक्स्ट फिश कुठले आहेत मॅडम? गोल्ड फिश आहे, मीडियम साईज मध्ये आहे, 2.5 ते 3 इंचपर्यंत। ओके, नेक्स्ट फिश कुठला मॅडम? ब्लॅकमोर आहे, त्यामध्ये 1.5 ते 2 इंचपर्यंत आहे। ओके, तर मित्रांनो इथं बघू शकता आपण रेग्युलर साईजचे ब्लॅकमोर फिशेस आहे। नेक्स्ट फिश कुठलं आहे मॅडम? रेनबो शार्क आहे, चॉकलेटी शर्ट रेड फिनसेट आहे। ओके, मध्ये एवढे सगळे मटेरियल अवेलेबल आहे, तुमच्या सोयी अनुसार जे काही आपल्याला खरेदी करायचं आहे करू शकताय। तर फ्रेंड्स फिश फूडमध्ये आपल्याला टोबिक स्वॉर्म्स मिळतील, हे हंगरी ब्रँडचं आहे, हे एनी टाईम ट्युबिक स्वॉर्म्स आहेत, असे वेगवेगळ्या प्रकारचे तुम्हाला इथे फिश फूड मिळतील। हे एकदम छोटा पॅक आहे, हे तुम्ही फर्स्ट टाईम जर का घालत असाल तुमच्या फिशला, तर छोटा पॅक पण घेऊ यूज करू शकता, नंतर तुम्ही मोठावाला पण परचेस करू शकता। आणि हे अल्टिमाचं बीटा फूड आहे, बीटा फिशेससाठी खास हे फूड आहे। आणि
हे टायरचं मायक्रो फूड आहे. जर का बेबी फिशेस असेल आपल्याला तर ते तुम्ही फीड करू शकता त्यांना. हे टायरचं मायक्रो फूड आहे. असे वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याला फिश फूडचे पॅकेट्स बघायला मिळतील आणि हे मोठ्या क्वांटिटीमध्ये पण अवेलेबल आहेत. तर मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला? हा कम्प्लीट व्हिडिओ आज आपण मराठीमध्ये पाहिला आहात. तर आज आपण आलो होतो विजयालक्ष्मी ॲक्वेरियम्समध्ये. हे त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर आहे आणि हे शॉप सोलापूरमध्ये आहे.